घरी आलो का ती अराउंड 7:30 आणि बघतो तर काय लाईट गेली. नमस्कार मित्र, तुमचं आपलं उठी मटा मनापूर्वक स्वागत आहे आणि माझ्या सेकंड ब्लॉक या आणि माझ्या कोकणाच्या सेकंड ब्लॉकमध्ये लास्ट ब्लॉक तुम्ही पाहिलं असेल आपण आलो होतो लांजामध्ये मुंबईचा प्रवास करून. ब्लॉग नसेल बघा नक्कीच पहा लेक डिस्क्रिप्शनमध्ये. सेकंड ब्लॉग लगेच स्टार्ट करतोय मी आता. आपल्याला आलो लांजामध्ये आलो आहे, आपण दूध भाजी अंडी घ्यायला लागतील ते आपण घेऊ आणि मग घरी जाऊ आणि घरी पोहोच आणि तुम्हाला या ब्लॉकमध्ये आपलं घर पाहायला मिळणार आहे. झाली असता गॅरंटी हालत खराब पण जे काही तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. चला दूध घेतलं आणि अंडी घेतो आपण. नमस्कार नमस्कार नमस्कार, काय म्हणतात? मजेत ना? दूध घेतलं अंडी घेतलं. चला मग आता भाजीपाला वगैरे घेऊ आणि आपण जाऊ घरी. मार्केट बघा लांजाचं फुलं भरलेलं आहे. जे लॉकडाऊनमध्ये आलं लास्ट एप्रिलमध्ये आलं होतं तेवढं ओढं भरलं नव्हतं पण आज खूपच भरलेलं आहे. काय वाटतं? बरं वाटलं बघून जरा. तर मंडळी तुम्ही जो लास्ट वाट बघितला ना आपण दूध आणि अंडी घेतो त्याच्यानंतर माझ्या गोप्रोची बॅटरी डाऊन झाली फुल. गोप्रो चार्जला लावलं मग आम्ही भाजीपाला आणि वगैरे सर्व घेतलं, मोसंबी फ्रूट वगैरे घेतले आपण आणि घरी आलो का ते अराउंड 7:30 आणि बघतो तर काय लाईट गेली. लाईट गेली नसेल पार्टी मीटर आहे ती मीटरची पार्टी मीटर बॉक्स आहे आमचा तिकडे वायर जाते ना तर आता एवढा तुफान पाऊस पडला आपल्या कोकणामध्ये ना त्यामुळे मीटर बॉक्सच्या वायरवर झाड पडलं आणि वायर तुटलेली आहे. मंडळ आता काय विचार करतो आता मी आता काय ॲक्च्युली पूर्णपणे काळोख आहे त्या वायरमॅनला बोलवलं पण तू आता येणार नाही उद्या सकाळी आहे तर आता पूर्ण काळोख आहे तर मी आता तुम्हाला काही दाखवत नाही डायरेक्ट आपण सकाळी भेटू. सर्व लाईट वगैरे येईल ना तर आता घराची जी हालत झाली आहे ना तुम्हाला काय सांगू. पूर्ण शेवाळ वगैरे झालं आहे, नारळं पडलेली आहेत. खरोखर म्हणजे खरोखर गावचं घर बंद असेल ना तर खरोखर वाट लागते. म्हणून कोण ना कोणी गावी पाहिजे असतं म्हणून माझे आई आणि पप्पा गावी राहणार होते याच्यासाठीच. पण काय ना देवाने काय विचार केला आणि पप्पांना घेऊन गेले आणि घर मला असं झालं पण ठीक आहे जे काय ते आय डोंट नो मग खरं मला काय माहिती नाही जाऊ दे तो विचार नको. आपण उद्या सकाळी डायरेक्ट भेटू. चला तर म्हणजे लास्ट शॉट मी बघितलं आपण गाडीत होतो. मी बोललो होतो की आपण डायरेक्ट उद्या भेटू पण आता जरा बसलो आहे म्हणून तुमच्या जरा अपडेट देतो. रात्री 10 आपण जेवण वगैरे झालेलं आहे. हे बघा सामान इकडे असंच पडलेलं आहे सर्व. लाईट नाही ना काय करणार असंच बसलो आहे. समोर आमच्या समोर जे राहतात ना मनोज काका म्हणून आहेत तर त्यांनीच आम्हाला जेवण आणून दिलं. डाळ खिचडी आणि भाजी मस्तपैकी खाल्लं आम्ही. आता आवरावर आता रात्री करू शकत नाही म्हणून आपण आता झोपून जाऊ. बायको आणि मुलगी त्यांच्याकडे झोपायला गेले किंवा फॅन बिन काय नाही ना गरम होईल. आता पाऊस पडतोय बाहेर जरा थंड वाटतोय पण तरी त्यांच्याकडेच पाठव टेन्शन नाही. आता मस्त मी आई इकडे आहे आता झोपून जाऊ आणि उद्या सकाळी तुम्ही उठलं दाखवतो काय झालं असेल आपल्या अवतीभोवती घराची हालत. तिकडे तर आई रान उभं राहिलं ग तिकडे त्या साईडला. हां नारळ बिरलं पडले सर तुम्हाला उद्याच दाखवतो आता. चला मग गुड नाईट भेटूया उद्या. बाय बाय म्हणजे व्हिडिओ चालू आहे उद्या भेटू उद्या गुड मॉर्निंग करायला. सुप्रभात मंडळी. सकाळी काहीतरी अराउंड 8:30 मी उठलो म्हणजे मी उठलो 8:30 आई बायको वगैरे 7 उठल्या. आई बायको तिकडून आली समोरच्या घरातून म्हणजे हे घर आहे ते समोरच्या घरातून आली फ्रेश वगैरे झाले. आतलं सर्व झाडूबिडू करून झालेली आहे बघा पुसायचं बाकी आहे. हे बघा म्हणजे मुली शाळा आहे ती घेणार ऑनलाईन फक्त तर आतमध्ये लादी वगैरे पुसायचे बाकी आहे. झाडू वगैरे आईने काढून झालेली आहे पूर्ण साफ. हा तुम्हाला जरा नाही मी घराचं हे दाखवतो तुला हे दाखवायचं तुझं. हां टायगर दाखव टायगर. हां टायगर बघा अरे बाबूचा म्हणजे आवाज थोडं जड वाटला असेल कारण म्हणजे उठलो आहे भरपूरच काल जमलो होतो ते खड्ड्या त्या रस्त्याच्या खड्ड्यामुळे ना भरपूरच हालत खराब झाली होती. सकाळी रात्री कधी 11:30 झोपायला कारण ॲक्च्युली झोप येत नव्हती पण नंतर बेडवर पडलो आणि लगेच झोप आली. त्या आता डायरेक्ट 8:30 उठलो. चला तुम्हाला आता मी जरा आपला घराचा होम टूर देतो म्हणजे बाहेरचं होम टूर देतो काय काय किती किती वाढलं आहे ते वाट लागले वाट. हे बघा काय गवत वाढलं आहे. हे असं मी पहिल्यांदा बघतोय आमच्या घराच्या आजूबाजूला.
कारण कसं आहे ना, मोस्टली गेले आय थिंक 3-4 वर्ष आई पप्पा इकडेच होते, म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे, तेव्हा हे एवढं सर्व नाही वाढायचं. आता नव्हतं कोण, मग अशी हालत झाली. शेवळ बघ एवढं, आणि हे आपलं घर इकडे पण बघा काय शेवळ झालं. इतके सर्व नारळ पडले होते आणि काही नारळ इकडे पडले होते, त्या आपूत आईने आता जस्ट काढून इकडे टाकले होते बघा. आणि बाकीचे नारळ जे अगोदरपासून इकडे आहेत, म्हणजे आम्ही आलो अगोदरपासून आले, आपले एक काका आहेत ते येऊन नारळ जमा करून वगैरे इकडे ठेवायचे. कदाचित ना लाईटीचं हे झालं आहे, इकडे काहीतरी वायर शॉर्ट झाली बघा इकडे, असं काहीतरी आमचा मीटर बॉक्स आहे आणि इकडे ती वायर शॉर्ट झाली बघा, त्याच्यामुळे ते लाईट येत नाही आहे. आता कुठे आहे ते लाईटचा प्रॉब्लेम आहे, 9 वाजता सांगितलं आहे तो येतो बोला बाहेर, पण तो बघेल काहीतरी, याच्यानंतर आपलं लाईट येईल आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. माझा आज आहे 16 सप्टेंबर, कालचा म्हणजे आमच्या ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ पण बाकी आहे, अजून एडिट करायचा बाकी आहे, हा व्हिडिओ एडिट करायचा बाकी आहे. हा माहिती आहे मला, आय थिंक सो 18-19 पर्यंत व्हिडिओ टाकेन मी, सप्टेंबरचे 18-19 पर्यंत ट्राय करतो आहे, मी डेली जे काय होईल माझ्या आता गावामध्ये ना ते मी शूट करायचा प्रयत्न करतो आहे. डेली म्हणजे समजा काहीतरी कुठच्या दिवशी कंटेंट नसेल तर 2 दिवसात कंटेंट एकत्र करून टाकेन मी. तुम्ही सर्व लोकांना साथ द्या, व्हिडिओला लाईक करा विसरू नका आणि शेअर पण नका, आणि चॅनल नवीन असला सबस्क्राईब करून दाबायचं पहिले का नक्कीच दाबा. चलो आता आपण फुट जाऊ जरा, नाही ही बॅक साईड आहे बाबा ही आपली, आणि इकडे बघा सोनं इकडे सांभाळू बघा, हे बघा अरे देवा. आणि ही आमची विहीर आहे, असं वाटतं की कुठची जंगलात माझं घर आहे, म्हणजे असं आजूबाजूला मस्त रान वगैरे आणि मध्ये घर. जेव्हा मी काल घरात आलो ना तर माझी आई तर खूप जास्त इमोशनल झाली, का सर्व तिच्या आठवणी होत्या पप्पांबरोबर, सर्व तिला आता एकदमच जागा झाल्या त्या. पण आलेल्या पप्पांची इतकी आठवण आली कारण कसं आहे ना, हे घर पप्पांचं खास होतं. कसं आहे ना, पप्पांनी आपल्या कष्टाने आपल्या हिमतीने हे घर बांधलं होतं आणि त्यांना जेव्हा राहायची वेळ आली होती, म्हणजे इकडे कायमचे राहणार होते इकडे, तेव्हाच देव त्यांना घेऊन गेले. कळत नाही असं का होतं ना, म्हणजे ज्या माणसाला इकडचं राहायचं आहे, ज्या माणसाला खूप आवड आहे, खूप करायचं आहे, अजून खूप फिरायचं आहे, म्हणजे मला पण भरपूर वाटत होतं की त्यांना भरपूर फिरावं अजून, तसं आपण आम्ही त्याला भरपूर त्यांना फिरवलं होतं आई आपण, म्हणजे हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, लोणावळा खूप ठिकाणी फिरवलं. मला अजूनही खूप इच्छा होती भरपूर ठिकाणी यांना दाखवायची, आणि त्याला आवड आणि हौस खूपच होती. अशा लोकांना देव का नेतो मला हेच कळत नाही. आणि जेव्हा इकडे ते कायमचे राहायला आले होते ना, ते राहिले असं नाही इकडे जरा, तर खूप बरं वाटलं असतं. पण तसंही ते आता कायमचे इकडेच राहिलेत कारण त्यांचा जीव इकडेच गेला, या आपल्या या त्यांच्या स्वतःच्या बेडरूममध्ये. पण बोलतात ना कोणाच्या हातात काय नसतं, तसं आहे ते, काच आपल्या हातात जे काय असलं असतं ना, तर अजून काय पाहिजे होतं लाईफमध्ये. ठीक आहे असं कडे इमोशनल होत नाही मी आता, पाऊस पडतो वाटतं, नाही तर आता इथून बाहेर पडूया, घरात जाऊया. आणि आमचा आजचा प्लॅन कसा आहे माहिती आहे, आजचा प्लॅन सिम्पल, बाबूची म्हणजे माझ्या मुलीची एक्झा ऑनलाईन क्लास वगैरे संपेल अराउंड कधी 12-1 वाजता, मग आम्हाला जायचं गोळोशिलामध्ये, ॲक्च्युली हो तुम्हाला सांगायला विचारलं ना, आम्ही इकडे आता का आलो आहे ते, तर आम्ही इकडे आलो आहे या टायमाला कारण की माझे वडील जे एप्रिलमध्ये वारले होते ना, त्यांचं अनसूट असतं, म्हणजे गणपती जातात ना त्याच्यानंतर अनसूट असतं ना, त्यासाठी आम्ही आलो आहे. ते काहीतरी 21 तारखेला आहे म्हणून आम्ही आज चाललो आहे आणि ते असणार गोळोशीमध्ये, जिकडे माझे तिकडे माझं मूळ गाव आहे. तर
तर तिकडे आम्ही आज संध्याकाळी जाऊ. ते माझे ते काका जे आहेत, भाऊ जे आहेत, म्हणजे काका आहेत त्यांना आम्ही भाऊक मारतो, त्यांना भेटू जरा. म्हणजे काय पैसे बिचे लागतील वगैरे, काय काय लागणार सामान वगैरे, त्यासाठी आपण जरा गप्पा गोष्टींशी करणार आहे. आणि मग तिकडून आम्ही परत येणार बापेऱ्याला, आजीला भेटणार आहे. आणि माझे ते मामाचे मुलं आहेत दोघं, बिंड्या पंटू आणि वबंटू, लग्न झाल्याची बायको, ते परत निघणार मुंबईला. तर त्यांना घेऊन परत आम्ही लांजाला येऊ. आणि इकडूनच लांजावरून काय ती 7:30 ते 8 बस आहे, आणि ते तिकडून निघून जातील मुंबईला. तर आजचा प्लॅन सिम्पल आहे, क्लास बी संपला की आपण मग डायरेक्ट निघू आपण गोळोशीला. तर तेव्हा तुम्हाला कदाचित भेटेन मध्ये, मी काय शूट करून मध्ये काय आता चहा वगैरे पिण आणि लाईटमॅनला बोलवायला जाईन, वायरिंगचं काम वगैरे करेन, ते होईल. जमल्या ते शूट करेन, नाही डायरेक्ट आपण जेव्हा गोळोशीला निघू ना तेव्हा भेटू. का तुम्हाला घर तर पूर्ण दाखवलंच आहे, घराची अवस्था बघा कशी आली आहे, पूर्ण साफ करायला लागणार आहे. ते कंबर जाणार चांगले सर्व करून करून, सवयच नाही ना, कारण कधी केलंच नाही. फायनली लाईट आलेली आहे. येस, थँक्स वायरमॅनला, तुषार कांबळे साहेब, थँक्यू. तर मित्रांनो, फायनली आपलं घर झालं एकदम रेडी, म्हणजे साफसफाई एकदम चाकाचक झालेली आहे. सर्व रूमचे लादी पुसण्यापासून आपले दरवाजे वगैरे सर्व आपण झाडून पडून मस्त केलेलं आहे. ऑफकोर्स मी एकट्याने नाही केलं आहे, सर्वात मोठा हात आईचा आहे आणि मग बायको आणि मी आहे. तर आता हे सर्व आपलं जे आहे ना, हे सर्व हे सर्व मग आपण आय थिंक उद्या एका काकांना बोलवलं आहे, तर ते हे सर्व साफसफाई करतील. काही आपलं का बसचं बात नाही, मूळ वगैरे केली, देवपूजा वगैरे केली आणि मग आता जरा निवांत बसलो आहे. आणि आता आपण आज गुरुवार असल्यामुळे माझा उपास आहे, तर बायको करते बटाट्याचे चिप्स. तर आपले चिप्स आलेले आहेत, बघू सुरुवात कर. हे करपलेले जे आहेत ना, म्हणजे मला असे आवडतं म्हणून जास्त करपले आहेत, नॉर्मल म्हणून दिली, पण मला असेच आवडतात करपलेले आणि होतं क्रिस्पी म्हणून. चला म्हणजे तुम्ही भेटूया बाहेर पडून आपण गोळशी यायला, त्या भेटतो मोठी गाडीमध्ये. 4:15 वाजलेत आणि आपण आता निघालो जायला गोळशी. तर इकडे आपण पोचलो आहे बघा, वीरवाड्याची आत हा रस्ता केला आहे लोकांनी. हा बघा इकडे हा रस्ता जातो आपल्या समाज मंदिरपर्यंत, पण आय थिंक बाईक तर जाऊ शकतात, गाडी जाऊ शकत नाही. गाडी जाऊ शकते पण टर्निंगला माहीत नाही कसा काय पुढे, म्हणून आपण गाडी इकडेच पार्क केली. तर मित्रांनो, हे माझं गोळशीचं घर, म्हणजे माझं मूळ घर ॲक्च्युली. माझे पप्पा इकडे जन्माला होते. हाय, मस्त वाटतं बघा. तर आपल्या काकांशी वगैरे बोलणं झालेलं आहे, जे काय असेल आपल्याला लागेल वगैरे सामान ते सर्व पूर्ण झालेलं आहे. तर चहा पिऊ आणि निघू डायरेक्ट बापेऱ्याला. कोरी चहा, ब्लॅक टी, हे असतं असली प्रोटीन. गावी यायचं ना, ते कोरीच्या प्यायची मजाच वेगळी. मला तर खूपच आवडते कोरीच्या. आणि ही चाय ना गावीत मस्त म्हणते, मुंबईला नाही. म्हणले आपण बापऱ्याला घरी पोचलो, आजीला भेटलो, बंडू पंटोरे आणि त्या बायकोला पिकअप केलंय. आता निघतो आपण लांजाला. लांजाला आपण जाणार आहे जावडे मार्ग. नेहमी येतो आपण सटवले मार्ग, पण जावडे मार्ग. पण मी एक काय करणार, आता शूट नाही करणार आहे. जावडे मार्गाचा ना आपण वेगळाच एक व्हिडिओ बनवू, लवकरात लवकर आणू ना. मग ते एकदा आपण मोस्टली बाईकने वगैरे किंवा खत्री बघू जावडे मार्ग, आपण मस्त शूट करून येऊ आपण. सर्व मंडळी आलेले आहे बघा. चला निघा लांजाला. तर फायनली बंडू पिंटू आणि बायकोला आपण लांजाच्या बस स्टॉपवर सोडून आलेलो आहेत घरी. आत्ताचे वाजलेत काहीतरी अराऊंड 7:30. तर आजचा व्लॉग इकडे आपण संपून टाकतो, टेन्शन नको.
नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला काय ते आपण दुसरं जे काय डेली करू तुम्हाला पाहिलं मला विचार करतो डेली ब्लॉग टाकायचं जेवढं जमेल तेवढं आपण तुम्हाला शूट करून दाखवीनच म्हणजे तुम्हाला आजचा ब्लॉगमध्ये आपल्या घराभोवती जेवढे रान वगैरे उगवलं आहे मग त्यानंतर आपण गोडचीला गेलो बापडला गेलो जे साफसाफ वगैरे कसा वाटलं म्हणजे डेली ब्लॉग तुम्हाला कसे वाटले आणि नक्कीच कमेंट करून सांगा ब्लॉगला लाईक नक्कीच करा शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईब केलं नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा भरपूर म्हणजे ब्लॉग यायचे या भरपूर आपले कोकणातील ब्लॉग येणार आहेत आणि दुसरं म्हणजे हां आणि आता काय आता आपण जेवण्याची तयारी आहे जेऊ वगैरे ऑफकोर्स आज उपवास आहे म्हणून भेंड्याची भाजी फिक्स असते आपली जेऊ वगैरे आपण आणि मग झोपून जाऊ सकाळी उठू आणि नेक्स्ट ब्लॉगची सुरुवात करू आपण बघूया कसं काय होतं ते आपण पुढे पाहायला मिळेल तुम्हाला चला मग बाबू परत आली माझी ते टायगर घेऊन चला मग तुम्हाला ब्लॉग कसा नक्कीच कमेंट करून सांगा ब्लॉगला लाईक आणि शेअर नक्कीच करा ते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला खुश राहा आणि हसत राहा बाय.